बैल गेला आणि झोपा केला ही मराठीतली म्हण राज्य सरकारनं तंतोतंत प्रत्यक्षात आणली आहे. गेले 3 दिवस मुंबई जागोजागी तुंबलेली असताना सरकारचा एकही लोकप्रतिनिधी फिरकला नाही. पण विधिमंडळात विरोधकांच्या टीकेनंतर लोकलज्जेस्तव मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे धावपळ करत मुंबईत पोहोचले आणि सारं पाणी ओसरल्यानं नसलेल्या पूरस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. रविवार सोमवार आणि मंगळवार मुंबई मुसळधार पावसामुळे अक्षरशः ठप्प होती. रस्ते तुंबले, वाहतूक रखडली, रेल्वे बंद पडली. पण मनपावर जबाबदारी ढकलून राज्य सरकार ढिम्म होतं. अखेर विधानसभेत टीकेची झोड उठल्यावर, सगळा पूर ओसरल्यावर पालकमंत्री विनोद तावडे मुंबईत आले, मनपाच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिली. पाहण्यासारखं काहीच उरलं नसल्यानं अखेर मनपा, पोलीस, रेल्वे, MMRDA, हवामान विभाग यांची बैठक घेतली. असा पाऊस पुन्हा केव्हा तरी होऊ शकतो, त्यामुळे जाऊन त्या त्या एजन्सीजचा गेल्या 2 दिवसातला अनुभव काय आहे, त्याच्या आधारे काय केलं पाहिजे, याचं शासन आणि महापालिका म्हणून आम्ही एकत्र त्याचा आढावा घेतला. आणि प्रत्यक्ष 2 दिवसातले ताजे अनुभव आहेत, त्याच्या आधारे ज्या सूचना आल्या त्याच्यावर ऍक्टिव्हेट करणं ते आज आम्ही केलं. म्हणजे मुंबईची काळजी म्हणून नाही तर विरोधकांची टीका झाली म्हणून मुंबईत तावडे आले. मात्र हीच बैठक पावसाळ्याआधी झाली असती तर किमान शाळेच्या सुट्टीच्या प्रश्नाचा गोंधळ संपला असता अशी टीका काँग्रेसनं केली आहे. बैल गेला आणि झोपा केला. गेले 3 दिवस मुंबई पाण्याखाली आहे, शाळा धड चालत नाहीत. कालचा तो गोंधळ तुम्ही पाहिला, तुम्ही दाखवला, याच्यातनं जाहीर होतं की जबाबदाऱ्या अजूनही 4 वर्ष झाली तरी ह्यांना कळल्या नाहीत का, किंवा सत्तेच्या त्या धुंदीमध्ये अजूनही आहेत की त्यांना मुंबईकरांचं काही पडलेलं नाही. मनपात शिवसेनेची सत्ता असल्यानं पापाचे धनी सेनेलाच करण्यासाठी भाजप नेते बघ्याच्या भूमिकेत गेले खरे, पण ही खेळी भाजपच्याच अंगलट आली. नागपूरहून दीपक भातुसे आणि कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.